नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र सण, पवित्र महिना सुरू आहे। याचेच औचित्य साधून दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन पनवेल येथील बीपी मरीन अकॅडमी जवळ अब्रार मास्टर कच्ची जुनेद पवार, नोरुल्ला वाईकर यांच्या वतीने करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीला मौलाना शाह अब्दुल गणी व शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष गरत, पनवेल शहर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगर संघटक ऍडव्होकेट प्रथमेश सुमन, दीपक गरत, भरत पाटील, पनवेल निरीक्षक दीपक निकम, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, जमील खान, शेख इम्तियाज, शिवसेनेचे आधी पदाधिकारी उपस्थित होते। सध्या सगळीकडे भोंग्यावरून ज्या गोष्टी घडत आहेत त्या थांबायला हव्या, तसेच हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असे उपस्थितांनी या प्रसंगी सांगितले। या इफ्तार पार्टीचा आस्वाद विभागातील सर्व मुस्लिम बांधवांबरोबर अनेक मराठी माणसांनी देखील घेतला। या इफ्तार पार्टीला अनेक मराठी आणि मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन एकत्रित आल्याचं चित्र पाहायला मिळालं। साधारणतः शिवसेनेचं हिंदुत्व आहे, बाळासाहेबांची शिकवण आम्हाला अशी आहे की आपण आपल्या धर्माचं रक्षण करत असताना इतरांच्या धर्माचं बी तुम्ही त्याच्याविषयी वाईट काय बोलू नका, त्याचंही रक्षण करणं हे आपलं काम आहे, हा धर्म शिकवतो। आजकाल आपण पाहतोय की इतर लोक काहीतरी कामा करतो त्यांना मागं असतात, कुठेतरी दोन समाजामध्ये निर्माण करून आपले काहीतरी राजकीय पोळी भाजत काम आजकाल आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आणि शिवसेनेची शिकवण आहे, उद्धव साहेबांचं आमचं सर्व हे आमचे सर्व प्रतीक हे पदाधिकारी आहेत, सर्वांना शिकवण आहे की आपण शिवसेनेचे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा मुसलमान त्याच्यामध्ये होते, त्याच नावानं शिवसेना तयार झाली। शिवसेनेमध्ये असंख्य पदाधिकारी पाहतोय आपण की हे मुस्लिम बांधव आहे, आपण पाहत असाल आजचे आयोजकच आहेत हे आमच्या इथले उपशहर प्रमुख अब्राम मास्टर असतील, जुनेद पवार असतील, त्याचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून आज ह्या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे। कमेडी मस्तीतले पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। मुळात सांगायचा प्रश्न असा आहे, हा हिंदुस्थानामध्ये आहे ना, हा उत्सव जो होतो आज, हा उत्सव कुठे होतो? महाराष्ट्रामध्ये होतो, म्हणजे हिंदुस्थानामध्ये होतो। आणि ही शिवसेनेची प्रथा आहे का, हा हिंदुस्थानामधला माणसं आहेत, म्हणजे हिंदुस्थान म्हणजे मुसलमान असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, हा एक आहे। आणि हा एकत्व संपूर्ण देशाला एक इशारा देतो की आपण सगळे एक हात आहे, हाताचे पंजे बोटं वेगळी आहेत पण हाताचा पंजा एक आहे, पण हे त्याप्रमाणेही सगळे लोक एकच आहेत, हे सगळे हिंदू आहेत। आणि त्याच्याप्रमाणे हा जो आजचा जो इफ्तार पार्टीचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम कशासाठी ठेवलेला आहे की आज हा महिन्याचा उपवास असतो, हा उपवास आहे, कोण फास्ट म्हणतो कोणी उपवास म्हणतो, ह्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारे हे उपवास केले जातात, पण त्याचा ईश्वर एकच आहे। आणि ह्या ईश्वराच्या एकत्यानेमुळे आम्ही सर्व एक आहोत। आणि मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे का, शिवसेनेची ही प्रथा आहे का, हिंदुस्थानचा हिंदू हा एकच आहे, हा एक असल्याकारणाने आज इफ्तार पार्टीला आम्ही सर्व एकत्र जमलो आहे। तुमचे लोकांचं येणं, आपले पत्रकार लोकांचं येणं म्हणजे हे सध्या असं आहे का, इकडचा जो माहोल आहे अगदी चांगला, आम्हा लोकांना भोंगे विंगेचे काही ते आम्हा लोकांना फरक नाही। या रायगड हद्दीमध्ये शिवाजी महाराजांचा एरिया असल्यामुळे इकडे जे लोक असं सांगतात की भोंगेविषयी जे आता चाललं आहे, तर त्या लोकांना मी असं सांगण्यामध्ये इच्छित आहे की रायगड किल्ल्यावर जा, तिकडे शिवाजी महाराजांनी स्वतः एक मस्जिद बांधलेली आहे, ते जाऊन समजून या आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजाचा नाव इस्तेमाल करा। आमचे बापदादा या सरजमीमध्ये आम्ही लोक जड लोक आहेत, आमचे बापदादा मिलिटरीमध्ये होते, हे आता सध्या जे करतात यांना विचारा, तुमचे कोण मिलिटरीमध्ये होते, किती लोक होते आझाद करण्यामध्ये, तर आम्ही लोक अमनचे लोक आहेत, तर आम्ही लोक हिंदू मुसलमानसाठी आमचा काम नाही भांडण करायचं, आमचा काम आहे फक्त भारतासाठी लढायचा। आणि भारत इकडचा जो मुसलमान असेल आणि अस्सल मुसलमान असेल तो फक्त आपली मातासाठी भिडणार, त्यामधले आम्ही आहेत। अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 14 तर्फे
एक इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आला होता। त्या इफ्तार पार्टीमध्ये आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, महानगर संघटक आणि तालुका प्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा प्रमुख, म्हणजे हे सगळे लोक, सगळे पदाधिकारी, शहर प्रमुख, शहर सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि शिवसेनातर्फे हे कार्यक्रम राबवला होता। मी एवढंच सांगू इच्छितो का हे कार्यक्रममध्ये हे लोकांनी सहभागी राहिले, ह्या मला त्यांचा खूप आभार व्यक्त करतो।